मजा है मग माझी तर हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनल वरच्या एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं मनापासून स्वागत करते. तर बॅक टू रुटीन आणि आता कळणी की माहिती आहे मी तर चहा वगैरे झाला आमचा. श्री आता उठलाय उठलं होतं ऐकत होतो तुमचं भाषण उठलं होतं सांगू जेव्हा तुम्ही इथं झोपलेला होता ना जल्दी उठलाय तू हो लवकर उठलं होतं ग मध्येच उठलो होतो आणि परत झोप लागली जरा नाही सकाळचं काही नव्हतं उठलो वापस झोपी गेल. आई बाबा तुला ह्या पलंगा त्या पलंगावर टाकले का एकानं पाय एकानं उंच धरून टाकले माहित आहे का मजा आहे. इथं आलं ना एवढं पळतोय ना विचारूच नका इतका दमून जातोय त्याला म्हणजे भांड पण जात नाही सकाळी किती वाजले काय कारण दिवसभर पळायला सुरू असतं दुपारी अजिबात झोपत नाही एवढं ऊन असलं तरी पण चालू असतं दुपारी थोडं झोपायला पाहिजे आई पण झोपतच नाही किती पण रिक्वेस्ट करू देत आणि जर त्याला झोपी घातलं जबरदस्ती तर रात्रभर जागून काढतोय मग है की नाही त्यामुळं मग ते त्याच्या भांडेडीत नाही पडलेलंच बरं आणि काल त्याने ते पाण्यात हात घालून इतकी त्याला सर्दी म्हणजे खोकला यायला होता असं घशात इन्फेक्शन झाल्यासारखं रात्री आईनी गुट्टी दिली त्याला परत त्याचा खोकलाच राहिला तर आम्ही त्या दवाखान्यात न्यायचा विचार सारखं खवखव होत होती पण परत खोकला नाही एकदा सुद्धा आता उठल्यावर रात्री दवाखान्यात जाली उपाय शोधला आईने आमच्या लहानपणी पण गुट्टी द्यायची तुमच्या सुद्धा लहान मुलांना जर का असा काही प्रॉब्लेम असेल ना ते मोठ्यांना चालती काय करायली शिव तू आता एक सोयली भाजला घेऊ हा कशासाठी एवढी अगा मजा आहे मग माझी तर डावाच लागला की आपला तर इकडच्या भागात हे इतकं कॉमन आहे ना कोंदीच्या भाकरी श्रावण सोमवार वगैरे असतात ना त्यावेळी पण इकडे पूर्ण ऐवजी म्हणजे जनरली ह्याच भाकरी करतात पुरण पण खायच नाही आमच्या इकडे आई कोंदीच्या कधी तर संक्रांतीच्या वेळेस एरवी कुठं ढोराळ्याकडे जास्त नाही इकडच्या भाग वहिनीच्या इथं पण करतो होय श्रावण सोमवार करते खोल जेवण होते आणि हेल्दी पण आहे ना गुळ शेंगदाणे असं खाल्लं दररोज कच्चे शेंगदाणे नेम कुठे एवढा करते का मला लाडू रोज लाडू पण बनवलं तर चालतंय भारी वाटत चूल आणि परत हे सगळं आहे की नाही हाताने बायका बनवायच्या की नाही आणि सकाळी उठलं की ते चुलपोत्रा फिक्स असायचा बायका रात्री झोपताना तरी करून झोपायची तर झोपतानाच करायचं आहे की नाही सकाळी वेळ राहत आता चुलीवरती पण ते इकडून एक छोट पातेल किंवा तवली बसायला असायचं करतो सगळ्या जुन्या गोष्टी काय लोप पावत चालेल
काय आविला मला तर माहित नाही म्हणजे या बाजूला जाळ घातलं ना इथून इकडे ट्रान्सफर होणार इकडे एक पॅरलल छोट काहीतरी शिजत राहणार भाजी इकडे भाकरी होय पण किती गोष्टी लोप पावत चालल्या आता बघा असतात ना गॅसला हा तस दोन हे असतात पण पारुंबा आहे की नाही परत हे शिंक हे सगळ्या गोष्टी लोप पावत चालल्या की नाही आता कुठे दिसतात आहे की नाही उतरंड उतरंड परत कणगी आता कणगी आपल्यात होती ना आता हे पुस्तकाचा शब्द ऐकतोय आपण ते आता प्रत्यक्ष लय मोठे आहे बरेच दिवस होत्या या काळात सुद्धा आमच्यात कणगी आहे की नाही हा कुरकुल बरेच शब्द आहेत ना आता फक्त पुस्तकात वाचायला बघायला मिळतात हा किंवा त्या व्यवसाय चालत होता तो सुद्धा बंद झालाय आधुनिक प्लास्टिकचं आलंय ना सगळी साधनं एकमेकावरती म्हणजे एक व्यवस्थाच होती ना ती गावातली हो की दांडणे द्यायचं म्हणजे असं पैसे द्यायचं नव्हतं जाय की नाही भाऊ दांडणे द्यायचं त्या बदल्यात पोट्याला पाहिजे हा वर्षाकाठी द्यायचं सुताराला लक्ष्मी बसवायला सुद्धा ती उंच घेतलेली हा गुमे गुमे हा गुमे शब्द मला येत नव्हता मग आडंगी सारखाच बाग पण त्याच्यामध्ये लक्ष्मी ठेवायचं आपले किती दिवस गुम्यावर ठेवत होतो मी हो आणि गुमे शब्द कुणा कुणाला माहित आहे बघितले त्यांनी कमेंट करून सांगा मी बघितलेले आता जस्ट एक 10 वर्षापर्यंत आमच्या इथे होते आहे की नाही हो त्यावेळेस कमी झाले ते आई त्या गुम्यावरती काय ठेवायची ते काय गाडगे गाडग्यात मग ती लक्ष्मीचा मुखवटा असा बघा आई काय काय कोंदीच्या भाकरी बनवण्यासाठी आता ही शेंगाचं कूट करून घेते है ना मिक्सर वर बस केवढं बारी किसर होते होय कोण आणि त्यात साखर का गोळ आता साखर साखर टाका ना बर वर्षा कोंदीच्या भाकरी बनवायला आईने कोंद बनवून दिलेले दुगी दुगी आता काय बाबा लगेच झटपटच बनणार अर्ध्या तासात संपणार संपणार आणि आपण खाणार लगेच चटका द्यायचा श्री मम्मीने बोलतो ना ठेवले बर का तव्यावर टमच पोवायला लागली तू आई मला नवीन लग्न झालं तेव्हा येत होता कौशल शिक्षण म्हणजे स्वयंपाक कधी पण शिकता येते तिला आधी अभ्यासाचं लवकर आवड पाहिजे भाऊ आवड असल्याशिवाय नवीन पदार्थ बनवायला शिकणं असेल काय असं शिकत नाही माणूस मासे बनवले की भाऊचं नाव निघते मटण बनवलं की भाऊचं नाव निघते चला आता आई मला उंडे बनवून द्यायला बघ आणि बाकीच्या कोंदीच्या पोळ्या पण करून घेतो तोपर्यंत बहुमचे नंतर बाहेर थोडस काम आहे तर मी पण जाऊन येते नंतर मग कंटिन्यू करू जरा आम्ही आता खायला जातो डायरेक्ट Thank you.
करतोय चांगली नाही. थोडस काम आहे औषाला, तर मी आता निघालो औषाला आणि वर्षाचं इकडे काम चालू आहे बघा. आणि परत माझे पण कपडे आणखी एक्स्ट्रा टाकलेत आता इकडे चौथीचं उरकत आल्यानंतर तिकडे वाळाय घातलेत. असं का पूर्ण क्लीन होते सगळं नवीन सारखं होत. बर दरवेळेस आलं मी खरंच क्लीन झालं की जाण वाटत नाही वापरायला. हो एकदम क्लीन झालं बघा ट्रान्सफॉर्मेशन पूर्ण क्लीन होते. नाही हे केसाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. एकमेकाच्या तंगवा सुद्धा खऱ्या अर्थाने वापरून कारण कि कोंडा वगैरे असेल एखादा तर बाकी क्लीन निघालाय बघा न्यू गिफ्ट करण्यासारखं. चालतंय येऊ का मी देऊ का गिफ्ट तुम्हाला देखी. चला येतो आईच बघा इकडे चालू आहे हे दोघं मस्त एन्जॉय चालू आहे यांचा काम गप्पा मारित मारित. करतो करतो गे हो मला जेवण येतो एन्जॉय वाटतं की जेवण करताना हे करू बनवताना बनवताना हो खाताना. चला येऊ काही आता चालेत हे लातूरवरून 3 वाजतात आणि सकाळी गेलेले 9:30-10:30 गेले होते ना. हो तर तिथलं काम झालं आता आलेत आल्यानंतर त्यांनी जेवण केलं कारण की उपवास सोडला आणि श्रीला पण भरवलंय मी. तर आजचा हा ब्लॉग मी तसा होते कारण आता आजच्या भविष्याला पण गेलेलं त्यामुळे आम्ही जर वेळ कसं असतं बघू आले 5 वाजले की चहा बनवणार त्या गोष्टी मग रात्रीचा स्वयंपाक त्या गोष्टी. तर आज भाऊ आहेत घरीच आणि थोड्या वेळ मी चहा वगैरे करू. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आय होप आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन असते त्याच्यावरती पण हिट करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटते. मी तुम्हाला लवकरच भेटते उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय.